पनवेल तालुक्यातील डोलघर येथे पाताळगंगा नदीला पूर आला असून डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे या ठिकाणाची आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनातील सर्कल तलाठी आणि पोलीस प्रशासनासोबत घेऊन पाहणी केली तसेच ज्यांची घरे पाण्याखाली गेली होती त्यांना आर्थिक भरपाई संदर्भात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले यावेळी आमदारांनी डोंगर लगत असलेल्या लोकांचे तात्पुरते स्थलांतर तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले यावेळी केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर कर्नाळा विभाग अध्यक्ष बाळूशेठ पाटील गणेश पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील सदस्य प्रफुल्ल पाटील विनोद पवार शिर्डोणचे माजी उपसरपंच विजय भोपी भाजप युवा नेते अनिल टकले दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील केळवणे पंचायत समितीचे विभागाध्यक्ष हिरामन ठाकूर दत्ताशेठ पाटील छोटू जुमलेदार कमलाकर टाकले रोशन पाटील जितेंद्र पाटील हर्षल तेजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते